मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर डी एस कुलकर्णी सपत्नीक गायब झालेत. डीएसकेंच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कर्जरोखेधारकांची बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते गैरहजर होते. कर्जरोखेधारकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती गैरहजर होत्या. मात्र कंपनीच्या इतर संचालकांनी पैसे परत करण्यासाठी 1 एप्रिल 2018 पर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी गुंतवणूकदारांना केली आहे. आणि आम्ही आज रक्कम अदा करू व्याजासकट परत ऑफिसने डी एस के पोलिसांना आता त्यांची कार्यवाही करा काय म्हणण्याप्रमाणे करा. मात्र डीएसकेंच्या शब्दावर आता विश्वास राहिला नसल्याने गुंतवणूकदारांनी ही मुदत देण्यास नकार देत तात्काळ पैसे देण्याची मागणी केली आहे. परंतु डीएसकेच्या कंपनीचे संचालक आणि कर्मचारी समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने बैठक आटोपती घ्यावी लागली आहे. ही वेळ नाही आहे की जायला काही कुणी काही ऍप्लिकेशन करू शकतो त्याचा निर्णय लागेल त्यावेळी लागेल. परंतु सध्या जरी त्यांनी ऍप्लिकेशन सुप्रीम कोर्टामध्ये केलेलं असलं तरी त्यांना आधीच्या कुठल्याही याच्यामध्ये काही रिलीफ मिळालेलं नाही. म्हणजे कोर्टाची जी ऑर्डर आहे जी पोलीस काही करू शकतात म्हणजे त्यांना अटक करू शकतात त्यांची ॲक्शन घेऊ शकतात ती ॲक्शन ते घेऊ शकतात पोलिसांना कोणी अडवलेलं नाही. आश्चर्य एवढ्याच गोष्टीचं वाटतं की पुणे कोल्हापूर मुंबई सगळीकडे एफ आय आर आहेत. हायकोर्टातली त्यांची जो सवलत मिळाली ती संपलेली आहे. असं असताना डी एस के आणि त्यांची वाईफ कदाचित फरार असू शकेल परंतु त्याच्यामध्ये ते दोघेच आरोपी आहेत अशातलाही भाग नाही. आणखीही काही आरोपी आहेत जे बिंदासपणे फिरत आहेत माध्यमांना मुलाखती देत आहेत मीटिंग्स येत आहेत त्यांना अजून का अटक होती. पैसे परत मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदार अक्षरशः रडकुंडीला आल्याचं यावेळी दिसून आलंय. कर्जरोखेधारकांनी मुदत ठेवीखाली 600 कोटी ठेवल्या आहेत. ज्या जागा विकल्या जातील त्यापैकी 40 कोटी रक्कम राहणार आहे. ती रक्कम मुदत ठेवीधारकांना देता येईल. त्यावेळी मुदत ठेवीधारकांनी पोलिसांशी संवाद सुरू ठेवावा जेणेकरून ती रक्कम वेळेवर मिळेल असं रिअल इस्टेटचे अभ्यासक रवी करंदीकर यांनी सांगितलं. त्यांनी 11 जागा ज्या देऊ केलेल्या आहेत त्या पण नियमबाह्य आहेत. त्याचं कारण असं आहे की त्या जागा त्यांच्याच मालकीच्या आहेत याचं टायटल सर्टिफिकेट ते दाखवू शकले नाहीत. 7-12 उतारे देऊ शकले नाहीत किंवा त्याचा सर्च रिपोर्ट देऊ शकले नाहीत किंवा त्याचं व्हॅल्युएशन सर्टिफिकेट देऊ शकले नाहीत. दुसरं असं आहे की त्या जागा त्यांच्या जर असतीलच तर किमान एक जागा तर अशी आहे की ज्याची एरिया 700 स्क्वेअर मीटर आहे आणि त्याच्यापैकी त्यांनी 525 स्क्वेअर मीटर अगोदरच 2014 दिले होते. आता अशा केसेसमध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 आहे त्याच्यामध्ये जी प्रावधानं आहेत अकारफोडविषयी वगैरे याचं उल्लंघन होतं तर हे आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणलं आणि त्याच्याकडे त्यांची उत्तरच नव्हती. कारण दुर्दैवाने जे आज व्यासपीठावर होते त्यांना हे नियम आणि अधिनियमच माहीत नव्हते त्याच्यामुळे ते नीट उत्तर देऊ शकले नाही. एक्सचेंज ऑफ 11 out of 32 प्लॉटसाठी तरी त्यांची ऑफर नियमबाह्य आहे. मला वाटतं की आता कर्जरोखेधारकांनी ज्यांच्यामुळे मुदत ठेवीखाली ज्यांचे 600-700 कोटी अडकलेले आहेत त्यांच्यामुळे मुदत ठेवीधारकांना दिलासा मिळणार आहे. कारण ह्या जागा विकल्या गेल्यानंतर काही कोटी किमान 40-50 कोटी तरी उर्वरित रक्कम राहणार आहे आणि ती रक्कम मुदत ठेवीधारक जे आहेत त्यांना देणी देण्यासाठी वापरता येऊ शकेल. त्यावेळेला जे मुदत ठेवीधारक आहेत त्यांनी पोलिसांबरोबर सहकार्य करावं. ब्युरो रिपोर्ट पुणे.